OSI reference model आणि TCP oblique IP reference model. OSI चा full form आहे open system interconnection आणि TCP oblique IP चा full form आहे transmission control protocol oblique internet protocol. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे OSI मॉडेल मध्ये इट्स अ 7 लेअर मॉडेल. म्हणजे OSI मॉडेल मध्ये टोटल किती लेअर येतात? टोटल 7 लेअर येतात. TCP oblique IP मॉडेल मध्ये टोटल लेअर किती येतात? टोटल 4 लेअर येतात TCP oblique IP मॉडेल मध्ये. नाउ इन OSI मॉडेल सेकंड पॉइंट इज OSI मॉडेल इज अ व्हेरी यूजफुल फॉर डिस्क्राइबिंग नेटवर्क्स बट प्रोटोकॉल्स आर टू जनरल. म्हणजे OSI मॉडेल हे खूप यूजफुल आहे फॉर डिस्क्राइब द नेटवर्क. म्हणजे नेटवर्कमध्ये कोणत्या पण प्रकारचं नेटवर्क असू द्या, त्या नेटवर्कमध्ये OSI मॉडेल हे खूप यूजफुल आहे, खूप यूजफुली यूज केलं जातं. कशासाठी? नेटवर्क हे डिस्क्राईब करण्यासाठी. नेटवर्क हे नेटवर्क ब्रीफली डिस्क्राईब करण्यासाठी OSI मॉडेल हे यूज केलं जातं. आणि प्रोटोकॉल्स आर टू जनरल. म्हणजे प्रोटोकॉल्स एकदम सिम्पल असं नॉर्मली यूज केले जातात, जनरल असतात ते प्रोटोकॉल्स. पण TCP oblique IP मॉडेलमध्ये TCP oblique IP मॉडेल इज अ वीक बट प्रोटोकॉल्स आर स्पेसिफिक अँड वाईडली यूज. TCP oblique IP मॉडेल हे काय वीक आहे ॲज कम्पेअर टू OSI मॉडेल. आणि त्याच्यामध्ये पण ह्या TCP oblique IP मॉडेलमध्ये जे काय प्रोटोकॉल्स येतात हे जास्त वाईडली यूज केले जातात, जास्तीत जास्त यूज केले जातात ॲज कम्पेअर टू OSI मॉडेल. थर्ड पॉइंट इज हियर इन दिस मॉडेल इझियर टू रिप्लेस प्रोटोकॉल. म्हणजे OSI मॉडेलमध्ये प्रोटोकॉल हे इझिली रिप्लेस केले जातात. म्हणजे एका प्रोटोकॉलवरून दुसऱ्यावरून तिसरा प्रोटोकॉल हे इझिली रिप्लेस केले जातात. पण इन TCP oblique IP मॉडेलमध्ये हे रिप्लेसमेंटची पोझिशन जी आहे, म्हणजे रिप्लेसमेंट जी प्रोसेस आहे ही कशी असते, एकदम डिफिकल्ट असते. प्रोटोकॉल हे इझिली रिप्लेस केले जात नाही कुठं, TCP oblique IP मॉडेलमध्ये. नंबर 4 पॉईंट, दिस मॉडेल डिस्क्राइब्स एनी टाईप ऑफ अ नेटवर्क. म्हणजे कोणत्या पण प्रकारच्या नेटवर्कमध्ये हे मॉडेल हे यूज केलं जातं किंवा कोणत्या पण प्रकारच्या नेटवर्कमध्ये हे मॉडेल हे डिस्क्राईब केलं जातं. पण TCP oblique IP मॉडेल, दिस मॉडेल ओनली वेअर TCP oblique मॉडेल आर यूज, नो एनी अदर नेटवर्क सच एज टेलिफोन नेटवर्क. म्हणजे जिथं हे TCP oblique IP मॉडेल यूज केलं जातं फक्त तिथंच ते यूज केलं जातं, बाकी कुठल्या नेटवर्कमध्ये नाही. फॉर एक्झाम्पल टेलिफोन नेटवर्क. नंबर 5, हियर नेटवर्क लेअर आर सपोर्ट बोथ कनेक्शन ओरिएंटेड अँड कनेक्शन लेस. OSI मॉडेलमध्ये जे लेअर आहे, कोणतं लेअर आहे, नेटवर्क लेअर आहे, ते लेअर कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेससाठी यूज केलं जातं. पण TCP oblique IP मॉडेल जे लेअर आहे, कोणतं लेअर, नेटवर्क लेअर सपोर्ट ओनली कनेक्शन लेस सर्व्हिस. म्हणजे नेटवर्क लेअर ज्या यूज केलं जातं TCP oblique IP मॉडेलमध्ये, ते फक्त कनेक्शन लेस सर्व्हिससाठी यूज केलं जातं. नंबर 6, हियर ट्रान्सपोर्ट लेअर आर सपोर्ट ओनली कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस. OSI मॉडेलमध्ये जे लेअर आहे, कोणतं लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, हे लेअर फक्त ओनली कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसचा सपोर्ट करतं. पण TCP oblique IP मॉडेलमध्ये जे लेअर आहे, कोणतं लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, ते लेअर कनेक्शन लेस प्लस कनेक्शन ओरिएंटेडला सपोर्ट करतं. नंबर 7, OSI मॉडेल वॉज डन बिफोर प्रोटोकॉल्स. OSI मॉडेल डन बिफोर प्रोटोकॉल म्हणजे काय, की एखादं नेटवर्क असू द्या किंवा कोणत्या पण प्रकारचं नेटवर्क असू द्या, त्याच्यामध्ये अगोदर OSI मॉडेल हे डिस्क्राईब केलं जातं. OSI मॉडेल हे त्याचं वर्किंग पूर्ण करतं, त्याच्यानंतर प्रोटोकॉलचं काम चालू होतं. पण इथं TCP oblique IP वेअर डन बिफोर द मॉडेल, म्हणजे याच्यामध्ये पर्यंत प्रोटोकॉलची कामं चालू होतात, नंतर मॉडेलचं वर्क कम्प्लीट होतं. कोणत्या मॉडेलमध्ये? TCP oblique IP मॉडेलमध्ये. नंबर 8 पॉईंट, हियर स्टँडर्डाइज फर्स्ट बिल्ड लॅटर. म्हणजे याचे स्टँडर्ड्स हे पहिल्यांदा सेट केले जातात कोणत्या पण प्रकारचे नेटवर्कमध्ये, याचे स्टँडर्ड्स, त्याच्यानंतर हे मॉडेल हे सेट केलं जातं. आता TCP oblique मॉडेलमध्ये कसं, हियर बिल्ड द फर्स्ट स्टँडर्डायझेशन नेक्स्ट, म्हणजे याच्यामध्ये पहिले हे मॉडेल बिल्ड केलं जातं, त्याच्यानंतर याचे स्टँडर्ड सेट केले जातात. नंबर 9, OSI बिकम टू कॉम्प्लेक्स. OSI मॉडेलमध्ये टोटल 7 लेअर असतात, प्रत्येक लेअरमध्ये प्रत्येक लेअरमध्ये नंबर ऑफ प्रोटोकॉल्स वर्क असतात, प्रत्येक लेअरचे वेगळे फंक्शन असतात, वेगळे इंटेंशन असतं, प्रत्येक लेअरमध्ये वेगळे प्रोटोकॉल्स काम करत असतात. त्यामुळे हे मॉडेल कसं आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे किंवा सॉफिस्टिकेटेड आहे. पण TCP oblique मॉडेल हे कसं आहे, लेस कॉम्प्लेक्स आहे ॲज कम्पेअर टू OSI मॉडेल. व का बरं असं लेस कॉम्प्लेक्स आहे, कारण की TCP oblique IP मॉडेलमध्ये लेअरची संख्या खूप कमी असते, त्यामुळे हे मॉडेल लेस कॉम्प्लेक्स आहे, लेस कॉम्प्लिकेटेड आहे ॲज कम्पेअर टू OSI मॉडेल.